भोकरदन न्यायालयाच्या परिसरात घटस्फोट मिळाल्यानंतर महिलेनं सासऱ्याच्या आणि पतीच्या कानाखाली मारल्यामुळे दोन गटात हाणामारी झाली आहे भोकरदन तालुक्यातील पोखरी येथील सुवर्णा सुभाष लुटे हिचा विवाह आडगाव भोंबे तालुका भोकरदन येथील शुभम विनायक साळवे यांच्यासोबत झाला होता मात्र आपसात पटत नसल्यानं सुवर्ण काही दिवसांपासून माहेरी राहत होती त्यानंतर नातेवाईकांनी एकत्र येऊन बैठक घेत दोघांनाही वेगळं करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने दोन्हीकडील नातेवाईक आज दुपारी भोकरदन न्यायालयाच्या परिसरात आले वकिलांकडून नोटरी करून घेत दोघांनीही फारकत घेतली मात्र शुभम यानं सुवर्णास ठरल्याप्रमाणे चार लाख रुपये दिल्याचे सर्वत्र परिसरात चर्चा होत होती हे सर्व शांततेत पार पडलं पण घटस्फोट मिळाल्याने महिलेनं सासऱ्याच्या आणि पतीच्या कानाखाली मारल्यामुळे न्यायालयाच्या आवारात दोन गटात फिल्मे स्टाईल हाणामारी झाल्याची घटना या ठिकाणी तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानं पोलिसांनी दोनही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय न्यूज रिपोर्टर हरी बोराडे आज चोवीस तास जालना नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा